सातारा जिले का अलौड़ी गांव। महाराष्ट्र के कई दूसरे गांवों की तरह ये गांव भी पानी की समस्या से जूझ रहा था। पानी ची सवन म्हणजे पहिली लय अवघड होती, लय तर आम्हाला त्रास होता। सकाळचं लवकर मुलांचं आवरून मुलांना शाळेत पाठवून पहिलं वर धरणावर जायला लागायचं। किती कष्ट केलं तरी येणार मूल, टाकलेलं बॅनर सुद्धा घरापर्यंत पोहोचत नव्हतं, अशी अवस्था होती। लेकिन पिछले एक साल में गांव की काया पलट गई है। बच्चे लाइन में पानी भरने के लिए नहीं खड़े रहते, आंगनवाड़ी और स्कूल जाते हैं, पढ़ते हैं, खेलते कूदते हैं। महिलाएं दूर दूर से सर पर पानी उठा के नहीं लाती, घर के पास ही पानी मौजूद है। किसान साल में तीन तीन फसलें ले रहे हैं। बाप दादाओं ने कभी ख्वाब में भी नहीं सोचा था कि हमारे यहाँ स्ट्रॉबेरी खिलेगी, लेकिन इन्होंने खिला दी। स्ट्रॉबेरी झाड़ कसा असतं, रोप कसा असतं, तेही कधी पाहिलं नव्हतं, आणि ह्या गोष्टी आम्ही सक्सेस करून दाखवले यंदा। ज्या वावरामध्ये मी 500 ते 550 ते 600 रुपयाचे जे पीक काढत होतो, त्याच वावरात गेल्या वर्षी आपण जे टोमॅटो वांग्याचे जे बियाणं दिलं होतं त्याच्यामध्ये मी 6000 उभे केले। और ये सब हुआ है सिर्फ पिछले एक साल में, क्योंकि गांव में पानी आ गया है। गांव की समस्या ये थी कि पानी का स्रोत ऊपर पहाड़ के ऊपर था और उसका ज्यादातर पानी वहां से बह के निकल जाता था, गांव तक नहीं पहुंचता था। प्रॉब्लम ऐसा है कि आपल्याकडे पूर्ण उतार असल्यामुळे पानी आळत नहीं है, पानी सगळं जेवढं पाऊस पडतो तेवढं वाहून जातं। इस समस्या का तोड़ निकाला डॉक्टर अविनाश पोल ने। पाणी खाली आणण्यासाठी जर आपल्याला पाणी जमिनीत जास्त मुरवून द्यायचं नसेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्यासाठी पाइपलाइन केली पाहिजे। पाइप के काम में एक बड़ा खर्चा था, इसके लिए केयरिंग फ्रेंड्स नाम की संस्था आगे आई और खर्चा उठाने के लिए तैयार हो गई। पर उनकी एक शर्त थी, पाइप तो वो खरीद देंगे पर उसको बिछाने का काम गाँव वालों को मिल के श्रमदान से करना होगा। ये आसान काम नहीं था, पाइप को घने जंगल में से गुजरना था, उबड़ खाबड़ रास्ते थे, कहीं बहुत चढ़ाई थी तो कहीं तीव्र ढलान। ऊपर से गांव के ज्यादातर नौजवान काम धंधे के सिलसिले में मुंबई पुणे में रहते थे, गांव में ज्यादातर बुजुर्ग ही बचे थे। अब सवाल था कि इतना कठिन काम करेगा कौन, लेकिन गांव के बुजुर्गों ने आगे बढ़ के इस चुनौती को सहर्ष स्वीकारा। प्रत्येक जनाचा एकच म्हणत होतं की घरून जरी कामावून आले तरी ती पाइपलाइन किती लवकर येते ह्याच अपेक्षित होते, ती लवकर जेवढी येईल तेवढेच आपल्याला चांगला आहे। गांव की कायापलट का काम शुरू हो गया। असं आमच्या इकडे पूर्ण गाव प्रत्येक घरटी एक माणूस तरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्हाला खड्डा खोदायचा होता, सकाळी जायचं आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काम पूर्ण करायचं। जास्त जास्त कष्ट वयस्कर लोकांनी केलेलं आहे, लोखंड घेऊन मोठ्या मोठ्या दगडी डोंगरातल्या बाजूला केल्या, खोदकाम केलं, खणलं आणि या बायका पोरांनी सगळे ते पडण्याचं काम केलं। बड़ी से बड़ी कठिनाइयों के उपाय निकाले। जे तर खोदायचं होता त्या टायमाला बरेच आम्हाला इथे अडचण आली, मोठ्या दगडी सुद्धा इथे होत्या आणि त्यातनं ह्या मुळ्या सुद्धा जास्त प्रमाणात होत्या, तरी सुद्धा आम्ही त्यातनं प्रयत्न करून हा पुढे पाठ काढला। दो पहाड़ियों के बीच पाइपलाइन गुजारने के लिए सीढ़ी बना के ब्रिज तैयार किया गया। 100 मीटर की पाइपलाइन 40 लोक एका वेळेला उचलून घेऊन ती पाइपलाइन तिथे गाडली। एवढ्या उंचीवरून ती पाइपलाइन अशी की जिथून वाट सुद्धा नाही जायला, एवढा तीव्र उतार आहे, मी जनावर सुद्धा जात नाही तिथं, अशा ठिकाणावरून ती पाइपलाइन पूर्ण केली वरती झऱ्यापर्यंत। त्या लागणारं कॉन्क्रीटचं साहित्य 2 किलोमीटरवरनं डोक्यावरून आणलेलं आहे, ते वाळू असेल, खडी असेल, जे काय असेल। एक एक पाईप 700 ने 800 किलोची ती डोंगरात इतक्या वर घेऊन जायचं, मला वाटतं की हे शिवधनुष्य मोठं गावकऱ्यांनी पेलं। गांववालों ने सिर्फ श्रमदान ही नहीं किया बल्कि अपने खून पसीने की मेहनत की कमाई भी इस काम में लगाई। जे काही पाइपलाइन खोदायची होती ह्यासाठी आम्ही लोकांना विनंती केली की आपण हे खोदायचं काम हे महात्मा गांधी रोजगार हमी योजना जी आहे त्यामधनं करूया। रोजगार हमी योजनेतनं जे काही लोकांच्या अकाउंटवरती मजुरी जमा होणार, ती मजुरीची रक्कम जी आहे ती आपण घरी घेऊन न जाता ह्या मजुरीच्या रकमेतनच आपल्याला चेंबर बांधण्यासाठी जे काही पैसे लागणार आहेत ह्या पैशांचा योग्य विनियोग करायचा असं ठरलं। लोकांना देखील हे पटलं आणि लोकांनी ह्या कामासाठी त्या कामासाठी साथ दिली। इससे चेंबर्स बनाने का खर्चा निकल आया
और पाइपलाइन ज्यादा मजबूत और टिकाऊ बन पाई। गावाचं पाणी येण्यासाठी एखादं गाव किती तळमळीनं काम करू शकतं हे एक मूर्तिमंत उदाहरण कुठलं असतं ते आलवडी गावाने केलेलं काम आहे। जो लोग पानी की कमी की वजह से गांव छोड़ के जा चुके थे वो भी अब वापस गांव आने की सोच रहे हैं। और बात सही भी है, जब गांव में एक साल में तीन तीन भरपूर फसलें मिलेंगी तो मुंबई पुणे के धक्के कौन खाए, घर बैठे बीवी बच्चों के साथ स्ट्रॉबेरी न खाए। खास बघायला आले होते मुंबई वर नाही ते, त्यांना पण एक कुठेतरी अशीच किरण दिसत असेल ना की हा काहीतरी होत आहे, आपण पण उद्या राहू शकू, इकडे आपण पण काहीतरी करू शकू। ज्याला जे हे होईल ते आता असं पिकायला लागलं म्हणजे ते माणसाचं मन परत येणार माघारी।